प्रश्न कोण जाईल वगैरे नाही आहे. एकतर मणिपूर ज्या प्रकारे पेटलाय, जळताय, हिंसा, 100 वर लोकांच्या हत्या आणि मृत्यू झालेले आहेत, पोलिसांवरती हल्ले झालेले आहे, मंत्र्यांची आमदारांची तिकडे घरं जाळली जात आहेत, एक प्रकारे तिथे जे हिंसाचार आहे तो गृहमंत्रालयाच्या केंद्र सरकारच्या नियंत्रणात राहिलेला नाही. अमित शहा गृहमंत्री असून सुद्धा, पोलादी पुरुष, लोहपुरुष असून सुद्धा मणिपूरचा हिंसाचार ते थांबवू शकले नाही. या सरकारचं अपयश आहे. आम्ही सातत्याने सांगतो आहोत की मणिपूर संदर्भात प्रधानमंत्र्यांनी, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलवावी. पण प्रधानमंत्री गेले अमेरिकेला, देश जळतो आहे, पण गृहमंत्र्यांनी बोलवलेली बैठक आहे दिल्लीमध्ये. त्या बैठकीला शिवसेनेकडून आमच्या प्रियांका चतुर्वेदी उपस्थित राहतील आज. पण आम्ही अशी मागणी करतो आहोत की पुढली बैठक तात्काळ ही मणिपूरला घ्यावी. ही बैठक जी आहे ही मणिपूरला घ्यावी सर्वपक्षीय, आणि तिकडल्या जनता, तिकडल्या संघटना, तिकडले राजकीय पक्ष ज्यांनी उग्र आंदोलन सुरू केलं आहे त्या सगळ्यांशी सर्वपक्षीय चर्चा करता येईल, त्यांचं मत समजून घेता येईल अशा प्रकारची एक बैठक गृह मंत्रालयानं मणिपूरला, इम्फालला तात्काळ घ्यावी अशी मागणी. आजची बैठकीला आम्ही आमचे मुद्दे मांडू. आमच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी जातील, त्यात आमची भूमिका मांडली. आम्ही बार बार मणिपूर का मुद्दा उठाया है कि यहाँ देश जल रहा है. मणिपूर एक महत्वपूर्ण राज्य है, सीमावर्ती राज्य है. गृह मंत्रालय, मोदी जी की सरकार मणिपुर की हिंसा को रोक नहीं सकी. केंद्रीय मंत्री हो, वहाँ के राज्य के मंत्री हो, वहाँ के विधायक हो, सांसद हो, सब लोग भाग गए, सरकार भाग गए वहाँ से, सबके घर जला दिए. अमित शाह जी भी कुछ नहीं कर सके. हमने कहा था कि एक सर्वदलीय बैठक बुलाए, लेकिन आप 2 महीने के बाद ये बैठक बुला रहे हैं दिल्ली में. प्रधानमंत्री जब अमेरिका में है, ये बैठक प्रधानमंत्री की अध्यक्षता में होनी चाहिए थी, ठीक है, लेकिन आज हमारी तरफ से प्रियंका चतुर्वेदी जी जाएंगे, वहाँ बैठेंगे, हमारे मुद्दे जो है वहाँ रखेंगे. लेकिन हमारी मांग आज भी है एक सर्वदलीय बैठक, एक डेलीगेशन गृह मंत्री जी के नेतृत्व में मणिपुर में जाना चाहिए, और वहाँ जो उग्र आंदोलन करने वाले जो लोग हैं, संगठन है, नेता है, उनसे खुली चर्चा उनके साथ होनी चाहिए, डायलॉग होना चाहिए सबके साथ. यह हमारी मांग है. तो मैं गृहमंत्री जी से अपील करूंगा कि जल्दी ही ऑल पार्टी डेलीगेशन आप मणिपुर में लेके जाइए. ये पहा, या सरकारचे डाव आहे, या सरकारमध्ये हिम्मत नाही, मी स्पष्ट सांगतो. पण ठीक आहे, आता बोलणं झालं, नवीन का मुद्दा आहे का? त्यांनी म्हणे सडकून टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केलेली आहे. काश्मीर हा हिंदुस्थानचा भाग आहे. त्याच देवेंद्र त्याच महबूबा मुफ्ती यांच्यावर आपण 2.5 वर्ष सरकार बनवलं आहे. त्या सरकारमध्ये आपण होतात, त्यांच्या शपथविधीला प्रधानमंत्री स्वतः उपस्थित होते, बरं का? तेव्हा सडकून वगैरे टीका करताय ना, जपून करा जरा. आम्ही काही नवाज शरीफचा केक कापायला कधी गेलो नाही, किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील झालो नाही. भविष्यात त्याच्यावरती आम्ही अधिक चर्चा करू, किंवा आज माननीय उद्धव ठाकरे बोलतील त्या विषयावर. पण उगाच तोंडातल्या वाफात ओढू नका, तुमचंच भूत आहे, तुमचंच पाप आहे. आज भी हमारी वो भूमिका है. कल सर्वदलीय बैठक थी अपोजिशन की, तो एक साथ सब आए थे, लेकिन उस वक्त भी हमारी कुछ भूमिका थी, हमने वहाँ रखी है. बात ऐसी है कि महबूबा मुफ्ती जी और उनकी पार्टी कश्मीर में
राजनीति करती थी, उनके साथ सरकार बनाई थी भारतीय जनता पार्टी ने, और खुद लगता है मोदी जी उनके शपथ ग्रहण को शामिल हुए थे। तो आप हमारे तरफ उंगली मत दिखाइए, मत दिखाइए। जो पीओ के है वो भारत में जुड़ने की बात आप कर रहे थे उस वक्त, वो कर लीजिए। नवाज शरीफ का केक काटने के लिए हम लोग नहीं गए, हम पटना में थे और मीटिंग पटना में हुई। चलिए, त्याचा फलित एवढाच आहे की आम्ही सगळा विरोधी पक्ष, ज्याला आम्ही देशभक्त पक्ष म्हणतो, हे आम्ही सगळं एकत्र आहोत, एकत्र निवडणुका लढू आणि 2024 साली या देशामध्ये परिवर्तन घडवू, अशा प्रकारचा निर्धार काल त्या बैठकीत झालेला आहे आणि तो कायम राहील। उद्धवजी ने यही कहा है कि अगर 2024 को हमने ये सत्ता परिवर्तन नहीं किया, 2024 का चुनाव लोकसभा का आखिरी चुनाव होगा, इसलिए लोकतंत्र और संविधान बचाने के लिए हमको एक साथ रहना है, चुनाव लड़ना है, राजनीति और सत्ता की राजनीति बाद में देखेंगे। चलिए, नहीं वो विस्तार से हम नहीं बताएंगे क्योंकि वो मुद्दा खत्म हो गया। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।